हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज मी तुम्हाला पारंपरिक सांडगी मिरची कशी बनवायची ते दाखवणार आहे यासाठी मी माझ्या बागेतल्याच मिरच्या घेते यावेळी माझ्या बागेत दोनच झाडांना जवळजवळ एकदा मी पाव किलो मिरच्या काढल्या आणि दुसऱ्या वेळेला अर्धा किलो काढल्या आणि या मिरच्या वाढवण्यासाठी मला काय करावं लागलं म्हणजे त्याला मी खतं कुठली वापरली त्याची काळजी कशी घेतली हा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर ता औरा ह्या आपल्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलला तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल पहिला जेव्हा पाव किलो मिरच्या झाडाच्या निघाल्या त्याच्यापासून मी खरडा बनवला होता त्याची रेसिपीसुद्धा आपल्या याच चॅनलला वेज ऑथेंटिकला तुम्हाला बघायला मिळेल आणि मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आता ह्या वेळेला आपण ह्या जवळजवळ अर्धा किलोच्या वर मिरच्या निघालत त्याच्यापासून आपण सांडगी मिरच्या कशा बनवायच्या हे मी दाखवणार आहे आणि या पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीनं उगवलेल्या आहेत या मिरच्या मी साधारण एक दोन तास पाण्यामध्ये ठेवल्या आणि स्वच्छ पसरून ठेवल्या होत्या कापडावर यावेळी बऱ्याच मिरच्या निघाल्या आता मिरच्याचं आता सारण करण्यासाठी मी इथं साधारण एक अर्धा वाटी साबुदाणा घेतला आहे आणि हा साबुदाणा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे कोरडाच म्हणजे तो फुलतो मध्यम गॅसवर आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे साबुदाणा घातल्यामुळं काय होतं की कुणीही अगदी लहान मुलंसुद्धा या मिरच्या आवडीनं खाऊ शकतील अशा होतात मी मिक्सरला काढून घेते अवळजवळ शाबुदाणा इथं मी मेथ्या घेतल्यात मी अंदाजेच सगळं प्रमाण घेतलं आहे धने जिरे पावडर आणि मेथी हिंग पावडर घालती आहे शाबुदाणा आणि इथं एक गोष्ट सांगायची विसरली आहे ती म्हणजे मोहरी एक चमचाभर मी भाजून यामध्ये घातली आहे हळद घालती आहे ह्यामध्ये आता मी हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं साधारण अंदाजे प्रमाण आहे आता मिरच्यांना मध्ये आपण असे उभे काप करून घ्यायचे आहेत आणि आतल्या बिया काढून टाकायच्या आहेत ह्या सारणामध्ये आपल्याला एक चमचाभर दही आणि दही नसेल तर ताकही चालेल शक्यतो आंबट दही लागेल किंवा आंबट ताक लागेल त्याची टेस्ट त्यामुळं आणि छान येते हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आहे मी आता आणि हे आपल्याला मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे आपल्या मिरच्या भरून तयार आहेत ह्याला चांगलं तीन चार दिवस कडक ऊन दिलं मी आणि या मिरच्या आता आपल्या तळण्यासाठी तयार आहेत खूप सोपी पद्धत आहे मिरच्या बनवण्याची नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली थँक्यू सो मच फॉर वॉचिंग